मोदी सरकारला केंद्रात 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 3 वर्षानंतर केंद्र सरकारचा भाजप सरकारचा मोदी सरकारचा दावा आहे की आता न्यू इंडियाकडे भारताची वाटचाल चाललेली आहे. या 3 वर्षात काय अचीव केलं सरकारनी, काय सरकारची उपलब्धी राहिली हे आपण केंद्रातल्या ज्येष्ठ मंत्र्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र 3 वर्षात ज्या खात्याची सगळ्यांमध्ये फार चर्चा राहिली ते खातं म्हणजे रेल्वे खातं. खरं तर रेल्वेबद्दल नेहमीच सगळ्यांमध्ये उत्सुकता असते, पण मोदी सरकारमध्ये खास बात ही होती की रेल्वे मंत्रालय हे महाराष्ट्रीयन माणसाकडे असल्यामुळे महाराष्ट्रीयन माणसाच्या साठी हा एक जिव्हाळाचा सुद्धा आणखी विषय झाला होता. सुरेश प्रभू यांनी रेल मंत्रालय सांभाळल्यानंतर निश्चितपणे जिथे एकीकडे महाराष्ट्रीयन लोकांचा ऊर अभिमानाने भरून आला तिथे दुसरीकडे त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा सुद्धा लोकांच्या वाढल्या होत्या. या 3 वर्षात सुरेश प्रभू या अपेक्षा पूर्ण करण्यात किती यशस्वी झाले, पुढच्या 2 वर्षाचा त्यांचा काय अजेंडा आहे हे सगळं जाणून घेऊ आपल्यासोबत. स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आहे. प्रभू साहेब, आयबीएन लोकमतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. 3 वर्ष पूर्ण होत आहेत सरकारला. मी ज्या पद्धतीने म्हटलं की महाराष्ट्रीयन माणसाला एकीकडे फार अभिमान वाटतं तुमचा की तुम्ही रेल्वेमंत्री आहे, दुसरीकडे प्रचंड अपेक्षा तुमच्याकडून आहेत. काय या 3 वर्षात तुम्ही अचीव केलं रेल्वेमंत्री म्हणून केंद्र पातळीवर देशाचा विचार करता आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा? आपल्या देशामध्ये केवळ 16% जे नेटवर्क आहे त्याच्यावर 60%पेक्षा जास्त ट्रॅफिक येतं. आपल्या देशामध्ये केवळ 42% रेल्वे लाईन ज्या आहेत त्याचं विद्युतीकरण झालं आहे. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा निर्णय घेतला की जिथे अशा तऱ्हेच्या गरज आहे की ज्यामुळे संपूर्ण देशाचं नेटवर्क इफेक्ट होतं, कारण शेवटी एक इंटरकनेक्टेड नेटवर्क आहे. तुम्ही मुंबई निघाल्या तुम्हाला दिल्लीला यायचं असेल तर तुम्हाला जर फक्त त्याच आणि मुंबई दिल्ली आणि दिल्ली कलकत्ता हे 2 सगळ्यात जास्त कंजेस्टेड नेटवर्क्स आहेत. आणि म्हणून जर आपल्याला महाराष्ट्राला फायदा करून द्यायचा असेल तर आधी पहिल्यांदा देशाचं नेटवर्क नीट झालं पाहिजे. कारण तुम्ही काय महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात नागपूरून कराड आणि कराडून चिपळूण आणि चिपळूणहून औरंगाबाद इथपर्यंत जाण्यासाठीच आपलं नेटवर्क नाही आहे, तर त्यांना प्रत्येक ह्या ठिकाणच्या मराठवाड्याच्या विदर्भाच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोकणातल्या माणसाला भारतातल्या इतर ठिकाणी पण जायचं असतं, त्यासाठी त्याला रेल्वेची गरज असते. म्हणून रेल्वेचं नेटवर्क पूर्णपणे सुधारण्यासाठी आम्ही जे अनेक निर्णय घेतलेला पहिला निर्णय असा की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त कंजेशन आहे तिथे गेल्या 50, 70, 80 वर्षामध्ये केवळ 20,000 किलोमीटरपेक्षा जास्त डबलिंग ट्रिपलिंग झालं होतं. तिकडे गेल्या 2.5 वर्षात केवळ 16,500 किलोमीटरचं डबलिंग आणि ट्रिपलिंग मान्य केलं. दुसरी गोष्ट, गेल्या कित्येक दशकांमध्ये 70-80 वर्षामध्ये विद्युतीकरण देशामध्ये सुरू झाल्यापासून रेल्वे मार्गाचं केवळ 42% विद्युतीकरण झाले, ते पुढच्या 5 वर्षात आम्ही 85% नेणार. देशामध्ये आजही कित्येक लाईन्स अशा आहेत की ज्या मीटर गेज आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मीटर गेज ब्रॉडगेजमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पूर्वी अशा कधी सोयी नव्हत्या, पाणी 15 रुपयाची बॉटल आज 1 रुपया 2 रुपयात लोकांना पाणी मिळू शकतं. खानपान सेवेसाठी लोकांना खाण्याची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ई केटरिंग चालू केलं. आज चांगले लोकांना पांघरून चांगलं पांघरायला मिळावं म्हणून मेकनाइज लॉन्ड्री सुरू केल्या जात आहेत. आणि जे त्यात पूर्ण झाले 3 वर्षात की 100% लोकांना एक निराळ्या तऱ्हेचा त्यातला अनुभव मिळेल. इथे जे झालं आहे ते लोक खुश आहेत, पण अनेक ठिकाणी अजून झालेलं नाही आहे. 40,000 पेक्षा जास्त रेल्वेच्या बोगीज कोचीज ज्या म्हणतो आपण ते अजूनही जुनाट आहेत. त्याचं पूर्णपणे नूतनीकरण करण्याचा निर्णय झाला, पुढच्या 5 वर्षात तो पूर्ण केला जाईल. रेल्वे स्टेशनवर पूर्वी लिफ्ट एलिव्हेटर कधी दिसायचे पण नाहीत, आज अनेक ठिकाणी त्याची सोय केली जाते. अनेक ठिकाणी रेल्वेच्या ठिकाणी नवीन आता स्टॉल येतील, रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण चालू आहे. संपूर्ण देशभर रेल्वेच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी काम करेल. पूर्वी 30,000 कोटी रुपयापर्यंत रेल्वेमध्ये गुंतवणूक होत असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये 3.5 लाख कोटी रुपये हे रेल्वेमध्ये नवीन गुंतवणूक करण्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. आणि 8.5 लाख कोटी रुपयाची एकंदर गुंतवणूक 5 वर्षात होईल असा पूर्णपणे आराखडा तयार आहे. म्हणजे तू विचार करा की जे गेल्या अनेक दशकांमध्ये झालं ते केवळ 5 वर्षामध्ये करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. त्याच्या पुढची जी 5 वर्ष येतील त्या 5 वर्षामध्ये रेल्वेमध्ये ह्याच्यापेक्षा दुप्पट गुंतवणूक करून एक जागतिक स्वराची रेल्वे पुढच्या 10 वर्षात करण्यासाठी कामाला सुरुवात केली. मी तुम्हाला मजा सांगतो, मी ऊर्जामंत्री होतो तेव्हा मी सांगत होतो की 10 वर्षामध्ये रेल्वेमध्ये देशामध्ये पॉवर सरप्लस होईल. लोक मला हसायचे, 1 लाख मेगावॉटपेक्षा कमी वीज निर्मितीची क्षमता असताना तुम्ही कसं म्हणता? आज आम्ही कायदा आणला इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 आणि आज खरोखरच देशामध्ये पाण्या विजेची आज सरप्लस वीज निर्माण झाली.
आज मी तुम्हाला सांगतो पुढच्या 10 वर्षांमध्ये आम्ही निश्चितपणे रेल्वेमध्ये तोच बदल करू जो आज पॉवर सेक्टरने झाला. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, मी नद्या जोडणी प्रकल्पासाठी मला अटल बिहारी वाजपेयींनी मला त्याचं अध्यक्ष नेमलं होतं. त्यावेळेला मी सांगत होतो की पाण्याची समस्या कशा तरी निर्माण होईल, त्यावर ठोस कारवाई काय केली पाहिजे याच्यासाठी एक दोन अहवाल मी स्वतः सुप्रीम कोर्टाला सादर केले होते. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ते अहवाल अंमलात आणले गेले असते तर आजही पाण्याची परिस्थिती एवढी प्रश्न निर्माण झाले नसते. तीच दीर्घकालीन योजना आखून त्यावर कारवाई करून रेल्वेला पुनरुज्जीवन देण्यासाठी आम्ही काम करतो. त्यामध्ये निश्चितपणे राज्याचाही फायदा आहे, देशाचाही फायदा आहे. महाराष्ट्राच्या लोकांचं लक्ष ज्या पद्धतीने मी सांगितलं की फार अपेक्षा आहेत तुमच्याकडून महाराष्ट्राचे रेल्वेमंत्री, तीन वर्षात महाराष्ट्राच्या वाट्याला काय असं ठोस सुरेश प्रभू देऊ शकलेत? महाराष्ट्रामध्ये जे एकंदर प्रकल्प सँक्शन केले गेलेत आणि ज्या विविध स्वरूपाच्या अंमलबजावणी त्या त्याची संख्या 1,36,000 कोटीच्या पुढे असेल. त्यामध्ये अनेक पीपीपी मार्गाने होतील, जसे मुंबईमध्ये जवळजवळ 56,000 कोटीचे प्रकल्प आहेत त्यातले पीपीपी आहेत, त्यामुळे बजेटमध्ये प्रयोजन करायची गरज नाही, पण पीपीपी मार्गाने आहेत, ईपीसीमध्ये केले जातील, पण हे सगळे होते. आतापर्यंत कधीच महाराष्ट्राच्या वाट्याला एवढे पैसे कधी आले नव्हते, कधीच नाही. परवा मी नागपूरला गेलो होतो, एका दिवशी आम्ही 20 प्रकल्पाला सुरुवात केली. 3 जूनला मी मराठवाड्यात जातोय, तिथेही आम्ही अशाच प्रकल्प सुरू करणार आहोत. 11 जूनला मी पश्चिम महाराष्ट्रात तिकडे देखील आम्ही करतोय. कोकणामध्ये तर लोक म्हणतात की आम्ही कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं असं कोकणात प्रकल्पांना सुरुवात झालेली. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागात 31 जुलैला नाशिक, धुळे, जळगाव, खान्देशात जाऊन तिकडच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. म्हणजे थोडक्यात मोठ्या प्रमाणावर कामाला सुरुवात झाली. प्रत्येक रेल्वे मंत्र्याला वाटतं की रेल्वे बजेट सादर करावं, त्याचा पॉलिटिकल फायदा मिळतो. ते का तुम्हाला वाटलं की ते बंद करावं आणि त्याच्यात करावं? ही आपली मराठी माणसांची जी वृत्ती आहे त्यागाची, कुठेतरी त्यात सुद्धा याची भूमिका. खरोखर चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला आणि अतिशय प्रांजळपणे सांगतो की मला खूप त्यामुळे पब्लिसिटी मिळायची, हे सगळं बरोबर आहे, पण मला त्याच्यात खरोखरच रस नाही आहे. माझं इच्छा आहे, मी खऱ्या अर्थाने तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, रेल्वे एक सेवेचं फार मोठं साधन आहे. आज तुम्हाला खोटं वाटेल, दिवसागणिक 1,000 लोकांना मी एक सेवा देऊ शकतो, त्याची मी व्यवस्था निर्माण केली. ज्याला मेडिकल मदत पाहिजे त्याला 20 मिनिटांमध्ये मेडिकल रिलीफ दिली जाते, हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला महिलांना सुरक्षितता देण्यासाठी काम केलं जातं. काही महिलेच्या एखाद्या मुलाला दूध नसेल तर दूध देण्यासाठी अनेक सोयी दिवसागणिक आम्ही देऊ शकतो. माझ्या दृष्टीने तो जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. बजेट प्रेझेंट करण्यामुळे पब्लिसिटी मिळते, त्याच्यात काय कुठं असं मिळणार आहे आणि पब्लिसिटी घेऊन कुठे जायचं? मी उलट नेहमीच प्रसिद्धीपासून जेवढं लांब राहतील तेवढं पसंत करतो. माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे. हा निर्णय तुमचा होता, पंतप्रधानांचा होता की पक्ष सामूहिक निर्णय होता? निर्णय कोणाचा होता हा? नाही, मी पण स्वतः पत्र देखील लिहून कळवलं होतं. खरं म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी मी अरुण जेटलींना स्वतः सांगितलं होतं की तुम्ही रेल्वे बजेट आणि मेन बजेट आपण एकत्र करूया. त्यावेळेला एक तो निर्णय होऊ शकला नाही. आता निर्णय झाला, पंतप्रधानांच्या अर्थातच त्यांच्या मान्यतेशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि पंतप्रधान हे खरोखरच देशाला निराळ्यात एका ठिकाणी नेण्यासाठी काम करतायत. आम्ही आणि मी स्वतः मी मंत्री झालो ते पंतप्रधानांच्यामुळेच झालो, आणि पंतप्रधानांचा एवढा विश्वास ठेवून ते आम्हाला एवढी ताकद देतात की त्याच्यानुसारच देश बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की स्वतःला मोठेपणा मिळवण्यापेक्षा सेवेचं एक साधन म्हणून रेल्वेकडे पाहिलं गेलं, जे कधी पूर्वी गेलं नव्हतं दुर्दैवाने. आणि खऱ्या अर्थाने दीर्घकालीन स्वरूपाची उपाययोजना आखून रेल्वेचे प्रश्न आज आपण जर सोडवले तर त्याच्यापेक्षा मोठं योगदान देशाच्या सेवेसाठी आपण देणार नाही, आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर, रेल्वेची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून FDI आणण्याचा निर्णय झाला, काय स्थिती आहे आता? किती FDI रेल्वेत आला? काय ज्या निर्णयामुळे आता रेल्वेत बदल येतात, कितपत यशस्वी झाले आहेत तुम्ही? GE आणि Alstom या दोन कंपन्यांनी 40,000 कोटी रुपये ची ऑर्डर आम्ही त्यांना दिली, म्हणजे फार मोठा जगातला एक FDI याच्यात आला. त्याचबरोबर रेल्वेचं आर्थिक उत्पन्न वाढवं म्हणून नॉन फेअर रेव्हेन्यू हे पुढच्या 10 वर्षात 40,000 कोटी रुपये आपण आणण्यासाठी कामाला सुरुवात केली. तुम्हाला आनंद होईल ऐकून, एक मराठी माणसाने रेल्वेचे 1 वर्षात 4,000 कोटी रुपये विजेचे वाचवले, आणि आता पुढच्या 10 वर्षात 41,000 कोटी रुपये कसे वाचवले जातील यासाठी उपाययोजना केली आहे. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा,
पॉवर डायरेक्टली ट्रान्सपरंटली मार्केटमध्ये टेंडर इश्यू करून परचेस करणं, एनर्जी एफिशियन्सी, एनर्जी ऑडिट, एलईडी बल्ब या सगळ्याचा फायदा 41,000 कोटी रुपये रेल्वेचे वाचतील. त्याचबरोबर ईआरपी एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग, ही जगातलं सगळ्यात मोठा ईआरपी आपण रेल्वेत अंमलात आणायला सुरुवात करतोय, त्यामधून रेल्वेला 50-60,000 कोटी रुपयाचा फायदा होईल. त्याचबरोबर रेल्वेचा नॉन फेअर रेव्हेन्यू, ॲडव्हर्टायझिंग राईट्स वगैरे विकून रेल्वेला कमीत कमी पुढच्या 10 वर्षात 40,000 कोटी मिळतील. मला याचाच जोडून प्रश्न आहे की रेल्वेची आर्थिक स्थिती खराब आहे पण रेकॉर्ड टर्नओव्हर रेल्वेचा झालेला आहे, कसं काय साध्य झाला? म्हणजे एकीकडे माल ढुवाई कमी आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी. मी पूर्वी पॅसेंजरची संख्या सातत्याने कमी होत होती, गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच पॅसेंजरची संख्या वाढली, कारण आम्ही नवीन ट्रेन प्रॉडक्ट्स आणले, लोकांना सुखसही देतो. त्याचबरोबर फ्रेट, हे जिथून 2/3 उत्पन्न मिळतं तिथे सतत भाडेवाढ करून ते लोक आपल्याला निघून जायला लागले. शेवटी तुम्ही सहनच होत नाही तर राहणार कसे? तिथे आपण कमी केले आणि त्याचा फायदा रेल्वेला पैसे वाढवण्यात झाला. आणि म्हणून दोन्ही गोष्टी करून उत्पन्न वाढवण्यासाठी खर्च कमी करून रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे आमचा प्रयत्न चालतो. सर, सगळ्यात महत्त्वाचा ज्याचा सगळ्या दर्शकांचं लक्ष लागलं, तुम्ही मुंबईत राहिलेल्या आहेत बराच काळ, मुंबईच्या लोकलमधून प्रवास केलेला आहे. तुम्ही रेल्वेमंत्री झाला त्या सगळ्यात जास्त आनंद विशेषतः मुंबईकरांना झाला असेल, कारण की लोकलचा धक्के खाल्लेला व्यक्ती रेल्वेमंत्री झाला. पण अजूनही 3 वर्षात ज्या तक्रारी आहे लोकांच्या त्या कमी झालेल्या नाही आहे, लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल कमी झालेले नाही आहे. एक स्वाभाविक प्रश्न लोकांच्या मनात आहे की जर ज्यांनी हा हाल अपेक्षा सहन केलेला तो व्यक्ती रेल्वेमंत्री असताना जर हा हे हाल दूर होऊ शकत नसतील तर पुढे मग अपेक्षा कशी ठेवायची? काय केलं पाहिजे होतं तुम्ही सांगू शकाल मला? मुंबईमध्ये लिफ्ट एलिव्हेटर चालू आहेत, मुंबईची स्टेशनं पूर्वीपेक्षा आणखीनही स्वच्छ करण्यासाठी काम चालू आहे, मुंबईमध्ये MUTP 3 नवीन ट्रॅक चालण्याचं काम चालू आहे, हार्बर लाईनवर जास्त डबे जोडले गेले आहेत, हे सगळं आजच्या नेटवर्कवर 80 लाख लोक ट्रॅव्हल करतात ते सुद्धा केलं. त्याचबरोबर 56,000 कोटी रुपये करून एलिव्हेटेड कॉरिडॉरपासून आपण योजना आखल्या, त्या कधी मुंबईच्या इतिहासात झाल्या नव्हत्या. आपण जेव्हा अपेक्षा करतो त्या अपेक्षेला देखील निश्चितपणे काहीतरी एक व्यावहारिक व्यक्ती पण जोड असली पाहिजे. आणि काय केलं तुम्ही सांगितलं तर मी करू शकलो असतो. तुम्ही सांगा अजून काय केलं पाहिजे होतं. तुम्ही सांगितलं तर मी निश्चितपणे करेन, की मी सगळ्या लोकांना सांगतो काय केलं पाहिजे सांगा. जे त्यांनी कधी अपेक्षा केलं होत्या त्या गोष्टी आपण करतोय. रेल्वेमध्ये 56,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या सहकार्यांनी मागे लागून लागून सगळ्या गोष्टी आम्ही मान्य केल्या. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही त्याला कटिबद्ध आहोत, त्यामुळे कामाला सुरुवात केली. मला वाटतं की आपल्याला तोच दुर्दैवाचा प्रश्न असा आहे की आपण ज्या गोष्टीची अपेक्षा करतो त्याला देखील काहीतरी व्यावहारिकतेची जोड असली पाहिजे. कधी न झालेल्या गोष्टी आपण रेल्वेत करतो आणि ते करून रेल्वेच्या लोकांना निश्चितपणे फायदा करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न. सर, रेल्वे अपघात हा एक मेजर इश्यू आहे मुंबईतला. गेल्याच आठवड्यात 16 लोकांचा मृत्यू झाला, आठवड्यात 11 हा ॲव्हरेज आहे. तुम्ही महिन्यात सतत मुंबईला जाता, लोकांना पॅसेंजर सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करताय, पण अपघात कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये रेल्वेमध्ये अपघाताची संख्या कमी झालेली आहे. गेल्या 10 वर्षात केलं तर आणखीन कमी झाली, पण तरी देखील मी त्यामध्ये संतुष्ट नाही. म्हणून आम्ही गेल्या पुढच्या 5 वर्षामध्ये 1,00,000 कोटी रुपयाचा गुंतवणूक करतोय रेल्वेमध्ये सेफ्टी फंड वाढवण्यासाठी. आणि त्यामधून आमचा असा संकल्प आहे की रेल्वेमधल्या जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी त्रास घेऊन रेल्वेला प्रवास करता यावा या दृष्टीने प्रयत्न असेल. शेवटचे 2-3 प्रश्न आहेत महत्वाचा. सर, कोकणातून तुम्ही येतात, कोकणातल्या लोकांची तक्रार आहे की कोकण रेल्वे फक्त नावापुरती कोकण रेल्वे आहे, तिचा थांबा कोकणात फक्त एकच आहे आणि बाहेर ती जास्ती जाते. ही जी कोकणवासियांची तक्रार आहे की तिचे थांबे कोकणात वाढवायला हवे, त्या दृष्टीने तुमचं काय कोकणवासियांना? मला वाटतं तुम्ही कोकणात हल्ली बऱ्याच दिवस गेलेले दिसत नाही. कोकणमध्ये कोकण रेल्वेमध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत गेल्या 3 वर्षामध्ये झाल्या, त्या कोकण रेल्वेने कधी मागणी पण न केलेल्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे कोकणात तुम्ही बऱ्याच दिवसात गेलेले नसणार, तुम्हाला मी विनंती करतो कोकणातून कोकणी माणसाशी बोलावं आणि मग आपण मला प्रश्न विचारा. सर, एक महत्वाचा आणखी प्रश्न, शिवसेनेतून तुम्ही आला, शिवसेनेच्या नेत्यांनी आता काही दिवसांपूर्वीच मुंबईत मागणी केली की मुंबईत जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांनी मराठीत बोललं पाहिजे, ही जी सक्ती आहे कितपत योग्य वाटते तुम्हाला? तुम्ही त्यांनाच विचारा प्रश्न. आम्ही आमची तर अशी ठाम भूमिका आहे की प्रत्येक ठिकाणी तीन भाषा ज्या आहेत आपल्या, इंग्रजी, मराठी, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मराठी नाही तर जी स्थानिक भाषा असेल त्या तिन्ही भाषा वापर केला गेला पाहिजे. त्याविषयी मी अत्यंत चोखपणे मराठीचा वापर महाराष्ट्रामध्ये केला गेलाच पाहिजे अशी माझी त्यांना खास आदेश आहे.
शेवटचा प्रश्न सर, पुढच्या दोन वर्षासाठी काय विजन आहे सुरेश प्रभूंचं? पाच वर्ष जेव्हा पंतप्रधान मोदी सरकारांचं पाच वर्ष पूर्ण होतील तेव्हा रेल्वे, देशाची रेल्वे कुठे गेलेली बघायला मिळेल? त्या मी तुम्हाला मगासून तेच सांगतो की रेल्वेमध्ये आज आम्ही जे कामाला सुरुवात केली आहे ते पूर्ण एक दोन वर्षात होणारं काम नाही आहे. जसं मला पॉवर मिनिस्टर असल्यामध्ये लोक तेच विचार, तुम्ही सांगितलं पण आज काही दिसत नाही, पण ते 10 वर्षानंतर झालंच. तीच परिस्थिती रेल्वेमध्ये आहे, कारण आज आपण जेव्हा पायाभरणी करतो त्यानंतर कामाला सुरुवात करतो. हे जर आज केलंच नसतं तर काय झालं असतं, रेल्वेची काय परिस्थिती झाली असती? रेल्वे 40,000 कोटी रुपये फक्त गुंतवणूक होती, त्यामुळे रेल्वेची आज ही परिस्थिती आली. 6,500 किलोमीटर आम्ही डबलिंग ट्रिपलिंग मान्य केलं, ते केलं नसतं तर काय झालं असतं? आणि गेल्या दशकांपासूनच्या असणाऱ्या प्रश्नाला आम्ही सुरुवात केले, ते केवळ 2 वर्षात नाही तर पुढच्या निश्चित. पण आजच लोकांना, तुम्ही लोकांचे फीडबॅक घ्या ना रेल्वेत प्रवास करणाऱ्या लोकांचे, तेच तुम्हाला सांगतील की रेल्वे पूर्वी काय होते आणि आज काय होती. पण तरी देखील मी तुम्हाला तेच सांगतो की 100% बदल झालेला नाही आहे. अनेक ठिकाणी जिथे जिथे बदल झाले तिथे लोकांना फायदा होतोय. आम्ही निश्चितपणे आणखीन बदल करून रेल्वेमध्ये पूर्णपणे आमची जी कल्पना आहे 2020 पर्यंत, 2021 पर्यंत आणि त्याच्यानंतर 2026 पर्यंत हे जे आम्ही टप्पे घालून दिले आहेत त्याप्रमाणे निश्चितपणे. सर, एका 2 वर्षात रेल्वे अपघात मुक्त त्याच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळेल? तुम्ही काही चांगल्या सूचना असतील तर निश्चितपणे द्या, त्याचा आम्ही निश्चितपणे वापर करू. कारण शेवटी तुमच्याकडे पण काही चांगल्या कल्पना असू शकतात. आम्ही आमच्या दृष्टीने असणाऱ्या जगातल्या सगळ्यात चांगल्या कल्पना आणून त्या अंमलबजावणी करायला सुरुवात केली. दुर्दैवाने जगातही निम्न ठिकाणी अपघात होतात, रेल्वे ते होतात, पण ते कमीत कमी कसे करावेत याच्याने तुमच्याही काही चांगल्या सूचना, दर्शकांच्या काही चांगल्या सूचना असतील त्या कृपया पाठवा, आम्ही निश्चितपणे त्यावर कारवाई करू. आय बी एन लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद.